नमस्कार, डिजिटल ॲग्रो अकॅडमी यूट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो. आपणा सर्वांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अतिशय उपयुक्त अशी माहिती आत्ताच्या व्हिडिओमध्ये घेऊन आलो आहे, ती म्हणजे राज्यातील पावसाची अपडेट. राज्यामध्ये जे आहे पुढील 5 ते 6 दिवस नेमका पाऊस कशा प्रकारचा राहणार आहे, म्हणजेच की राज्यात 21, 22, 23, 24 आणि 25 सप्टेंबरपर्यंत नेमकी पावसाची अपडेट काय असणार आहे, कोणत्या भागांमध्ये अतिशय मुसळधार पाऊस, कोणत्या भागांमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस, तर कोणत्या भागांमध्ये पावसाची सक्रियता ही आपल्याला बघायला मिळणार नाही, वातावरण स्वच्छ बघायला मिळेल, याची संपूर्ण माहिती, संपूर्ण अपडेट सविस्तरपणे अचूकपणे या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊ. त्याचबरोबर हवामान अभ्यासक पंजाब डक यांनी दिलेल्या त्यांच्या नवीन हवामान अंदाजानुसार राज्यामध्ये पावसाचा जोर नेमका कशा प्रकारचा राहणार आहे, तसेच हवामान खात्याचा इशारा काय आहे तो सुद्धा आपण सविस्तरपणे बघणार आहे. या ठिकाणी आपण जे काही अपडेट या ठिकाणी बघणार आहे ही आपण लाईव्ह सॅटेलाईट इमेजेसद्वारे घेतलेल्या इन्फॉर्मेशनद्वारा या ठिकाणी ही अपडेट बघणार आहे. यामध्ये जे आहे 21 सप्टेंबर, 22 सप्टेंबर, 23, 24 आणि 25 सप्टेंबरची संपूर्ण अपडेट त्या ठिकाणी असणार आहे. त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ जर समजून घ्यायचा असेल, अपडेट जर जाणून घ्यायची असेल, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला क्लिक करा, जेणेकरून असेच नवनवीन हवामानाबद्दलचे अपडेट तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील. चला तर वेळ वाया न घालवता आपण आपल्या विषयाला सुरुवात करूया. तर राज्यामध्ये जे आहे 21, 22, 23, 24 आणि 25 सप्टेंबरच्या दरम्यान अनेक भागांमध्ये अतिशय जोरदार अतिशय मुसळधार पावसाची सक्रियता त्या ठिकाणी बघायला मिळेल. या दरम्यान सर्वाधिक पावसाचा जोर जो असणार आहे तो म्हणजे कोकण आणि मध्य महाराष्ट्र. कोकण आणि मध्य महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक पावसाची नोंद होताना आपल्याला या भागामध्ये दिसून येईल. यातील जर आपण एकेका भागाचा विचार केला तर विदर्भातील पूर्व विदर्भामध्ये नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर हा जो भाग आहे या भागामध्ये 21-22 तारखेला आपल्याला कुठंच पावसाची सक्रियता जास्त प्रमाणात दिसून येणार नाही. हलक्या काही भागांमध्ये पावसाची रिपरिप बघायला मिळेल, मात्र मुसळधार अशा प्रकारचा पाऊस कुठंच त्या ठिकाणी सक्रिय राहणार नाही. त्याच उलट 24 व 25 सप्टेंबर दरम्यान या भागामध्ये नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर या भागामध्ये आपल्याला मुसळधार पावसाची सक्रियता त्या ठिकाणी बघायला मिळेल. अनेक भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस होऊन नदी नाल्यांना पूर येण्याची सुद्धा शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. त्यानंतर पश्चिम विदर्भामध्ये अकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, अमरावती, अचलपूर, जळगाव दामोदर, संग्रामपूर, तेलारा, शेगाव, खामगाव, नांदुरा हा जो संपूर्ण भाग आहे या भागामध्ये देखील समान परिस्थिती असणार आहे. 21, 22 व 23 सप्टेंबर रोजी कुठंच पावसाची सक्रियता बघायला मिळणार नाही. वातावरणामध्ये जे आहे गरमीचं प्रमाण वाढलेलं असेल, तसेच उन्हाचा प्रभाव देखील अनेक भागांमध्ये आपल्याला या तारखांदरम्यान बघायला मिळेल. मात्र त्यानंतर 24 व 25 सप्टेंबर रोजी वातावरणामध्ये बदल होऊन अनेक भागांमध्ये मध्यम स्वरूपाच्या मुसळधार पावसाची सक्रियता आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळणार आहे. पावसाचा जोर जो असणार आहे, पावसाचं स्वरूप हे मेघगर्जनेचं व मध्यम स्वरूपाचा असा प्रकारचा हा पाऊस त्या ठिकाणी सक्रिय असेल. त्यानंतरचा जो भाग येतो तो म्हणजे मराठवाड्याचा. मराठवाड्यामध्ये हिंगोली, परभणी, नांदेड या भागामध्ये आपल्याला 23-24 या तारखांदरम्यान मुसळधार पावसाची सक्रियता बघायला मिळेल. 21-22 ला आपल्याला पावसाची सक्रियता बघायला मिळणार नाही. उन्हाचा प्रभाव त्या ठिकाणी बघायला मिळेल, पावसाची सक्रियता कुठंच दिसून येणार नाही. त्यानंतर लातूर, धाराशिव, बीड, जालना, छत्रपती संभाजीनगर या भागामध्ये देखील आपल्याला पुढील 3 दिवस म्हणजेच की 21 सप्टेंबर, 22 सप्टेंबर, 23 सप्टेंबर पावसाची सक्रियता बघायला मिळणार नाही. उन्हाचा प्रभाव असेल, वातावरणामध्ये गरमी वाढलेली असणार आहे. त्यानंतर मात्र जे आहे 72 तासानंतर 24 व 25 तारखेच्या दरम्यान पावसाची मध्यम स्वरूपाची सक्रियता त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल. पावसाचं स्वरूप हे त्या ठिकाणी मेघगर्जनेसह असणार आहे. त्यानंतरचा जो भाग येतो तो म्हणजे मध्य महाराष्ट्राचा. मध्य महाराष्ट्रामध्ये सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, पंढरपूर या भागामध्ये मात्र आपल्याला 22, 23, 24 या 3 तारखांदरम्यान मुसळधार पावसाची सक्रियता बघायला मिळेल. वातावरणामध्ये गारवा पसरलेला असणार आहे. कमी उंचींच्या ढगांची संख्या वाढली गेल्यामुळं अतिवृष्टी होण्याचे सुद्धा संकेत या भागामध्ये देण्यात येत आहेत. त्यामुळे नंतर या 3 तारखांच्या दरम्यान ते 22, 23 व 24 दरम्यान या ठिकाणी नदी नाल्यांना मोठ्या प्रमाणावर पूर येण्याची सुद्धा शक्यता ही वर्तवण्यात आलेली आहे. या भागामध्ये पावसाची सक्रियता पहाडपट्टीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात या तारखांदरम्यान असणार आहे. त्यामुळं अतिवृष्टीचा संकेत सुद्धा या भागात देण्यात आलेले आहेत. त्यानंतरचा जो भाग येतो तो म्हणजे कोकणाचा. कोकणामधील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सावंतवाडी, दापोली, रायगड या भागामध्ये देखील पावसाची सक्रियता आपल्याला 23-25 दरम्यान वर्तवण्यात येत आहे. 21-22 दरम्यान मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी बरसताना दिसून येतील, मात्र 23-25 मुसळधार पावसाची सक्रियतेस त्या ठिकाणी सुरुवात होण्याची शक्यताही वर्तवण्यात आलेली आहे. समुद्र किनारपट्टीवरील जी गावे आहेत त्या गावांमध्ये पावसाचा सर्वाधिक जोर राहण्याची शक्यता हवामान खात्याकडनं वर्तवण्यात आलेली आहे. त्यानंतरचा जो भाग येतो तो म्हणजे पश्चिम महाराष्ट्राचा. पश्चिम महाराष्ट्रामध्ये पुणे व नगरच्या भागामध्ये आपल्याला 24 व 25 दरम्यान पावसाची मोठी सक्रियता बघायला मिळेल. 21-22, 23 दरम्यान पावसाची जास्त प्रमाणात सक्रियता बघायला मिळणार नाही. मोजक्या काही भागांमध्ये पावसाची रिमझिम ही सक्रिय असणार आहे.
त्यानंतर ठाणे, मुंबई, पालघर हा जो भाग आहे या भागामध्ये देखील पावसाची सक्रियता नसेल. त्यामध्ये 21, 22, 23 वातावरण अगदी स्वच्छ असणार आहे. उन्हाचा प्रभाव देखील अनेक भागांमध्ये बघायला मिळेल. मात्र 24-25 दरम्यान पावसाच्या रिपरिप सरी बिरसताना दिसून येतील. तो पाऊससुद्धा मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी नसणार आहे. त्यानंतर उत्तर महाराष्ट्रामध्ये नाशिक, इगतपुरी, त्र्यंबकेश्वरचा जो भाग आहे या भागामध्ये मात्र मोठा पाऊस होण्याची शक्यता येत्या 48 ते 72 तासांमध्ये वर्तवण्यात येत आहे. म्हणजेच की 23, 24, 25 या तारखांदरम्यान या भागामध्ये मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. नदी नाल्यांना मोठ्या प्रमाणावर पूर येण्याची सुद्धा शक्यता ही जी आहे नाशिक, इगतपुरी, त्र्यंबकेश्वर या भागामध्ये वर्तवण्यात येत आहे. त्यानंतर धुळे, नंदुरबार, जळगाव, खान्देश हा जो भाग आहे या भागामध्ये आपल्याला 21, 22, 23 तारखांदरम्यान कडक उन्हाचा प्रभाव त्या ठिकाणी बघायला मिळेल. वातावरणामध्ये गरमीचं प्रमाण वाढलेलं असणार आहे. पावसाची सक्रियता कुठंच नसेल. त्यानंतर मात्र 23 सप्टेंबरच्या रात्री वातावरणामध्ये बदल होऊन 24 व 25 तारखेच्या दरम्यान या ठिकाणी मुसळधार पावसाची सक्रियता आपल्याला बघायला मिळेल. पावसाचा जोर हा प्रचंड असणार आहे व अनेक भागांमध्ये त्या ठिकाणी नदी नाल्यांना मोठ्या प्रमाणावर पूर येण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. तर अशा प्रकारे जे आहे संपूर्ण राज्यामध्ये 21, 22, 23, 24 आणि 25 सप्टेंबर रोजीची पावसाची अपडेट राहणार आहे. संपूर्ण राज्यामध्ये पावसाचा जो आहे प्रभाव आपल्याला या पुढील पाच दिवसात बघायला मिळणार आहे. यामध्ये अनेक भागांमध्ये अतिशय मुसळधार व अतिशय जोरदार पावसाची सक्रियता असेल तर अनेक भागांमध्ये वातावरण स्वच्छ देखील राहण्याचे संकेत देण्यात आलेले आहेत. तर हीच होती आपली राज्यातील पावसाची अपडेट. तर ही अपडेट तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा. चॅनलला नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला क्लिक करा, जेणेकरून असेच नवनवीन हवामानाबद्दलचे अपडेट तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील. चला तर आता आपण भेटूया पुढील भागात नवीन विषयासोबत, नवीन हवामानाच्या अपडेटसोबत. तोपर्यंत मी इथंच थांबतोय. धन्यवाद.